अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न दोनच आहेत उत्तरात दिले सांगितल्याप्रमाणे स्थगिती उठवलेली आहे ही काम कधीपर्यंत चालू होतील तसेच द्वितीय प्रशासकीय सुधारित मान्यता जे शासनाकडे प्रलंबित आहे या प्रकल्पाची 11,726 कोटीची ही कधीपर्यंत मिळेल आणि धाराशिव तालुक्यातील आंबिळ साठवण तलावापर्यंतचा कामाचा समावेश प्राधान्यक्रमात घेण्यासाठी जो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे ह्याला मान्यता कधीपर्यंत मिळेल अध्यक्ष महोदय मुळात आपल्याला याची कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण याला मान्यता दिली याचं काम सुरू केलं मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये फार थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस याच्यामध्ये झाले होते आणि एका वेळी सगळी कामं हातामध्ये घेतल्यामुळे कुठलंच काम पूर्णत्वाला जाणार नाही अशा प्रकारची अवस्था होती आणि म्हणून मग यात प्राधान्य ठरवण्यात आलं त्यातलं प्रथम प्राधान्याची जी कामं आहेत ती 70% आता कामं पूर्ण झालेली आहेत आता द्वितीय प्राधान्याची कामं आपण हातामध्ये घेतली आहेत त्यामुळे आता द्वितीय प्राधान्याची जी कामं आहेत त्या प्राधान्याप्रमाणेच ही कामं त्या ठिकाणी पूर्ण केली जातील आणि याकरता यावर्षी आता 400 कोटी रुपये आपण त्याकरता ठेवलेले आहेत आवश्यकता पडली तर अजून पैसे देखील त्याकरता दिले जातील हा जो प्रकल्प आहे कृष्णा मराठवाडा हा सरकारच्या अत्यंत महत्वाच्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे त्यामुळे या संदर्भातले सगळे निर्णय तातडीने घेतले जातील बाळासाहेब आजबे